यात प्रथमतः भ्रष्टाचार झालाय हे स्पष्ट होतं, म्हणूनच सरकारला आता त्यांनी दिलेलं हे 5 कोटी रुपये रद्द करून हे प्रकल्प रद्द करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यावी लागली. 5 कोटी रुपये बनावट कागदपत्र तेही एका मंत्र्याच्या संस्थेला, ज्या पूर्णपणानं मंत्री पदावर बसलेल्यानंतर आपल्या संस्थेला फायदा देण्याच्या बाबतीमध्ये हे प्रकरण समोर आलेलं आहे. यात सुरुवातीपासून मी पत्रव्यवहार केला, त्या पत्रव्यवहारावरच सरकारला याबाबतचा सगळा खुलासा आत्ता करून आज शासन निर्णय काढून ते दिलेले 5 कोटी आणि त्या ज्या योजनेतून दिले ते रद्द करावं लागले. पण एक नक्कीच आहे की यामध्ये भ्रष्टाचार करायचा प्रयत्न झाला, बनावट कागदपत्र दिली. म्हणून आमची मागणी आहे की नुसतं रद्द करून आणि 5 कोटी परत घेऊन जमणार नाही, तर ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिले त्या लोकमंगलच्या सर्व संचालकाच्या वरती FIR झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आम्ही समजू की हे सरकार पारदर्शक आहे, हे सरकार भ्रष्टाचार बिलकुल खपवून घेत नाही. पण यापूर्वीच्या अनेक अनुभवातून असं लक्षात आलं आहे की राज्याचे मुख्यमंत्रीच अशा मंत्र्यांच्या पाठीशी घालायचं काम करतायत, क्लीन चीट देत आहेत. त्यामुळे या प्रकरणातही असं वेगळं वाटत नाही, पण एक नक्कीच आहे की आता हे सरकार पूर्णपणानं भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे.